तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओपासून आपण इयत्ता 10वी जो गणित भाग 1 हा विषय आहे, तर त्याचा नवीन वर्षाचा अभ्यासक्रम आपण सुरू करतो. त्यातलं प्रकरण क्रमांक 1 आहे दोन चलातील रेषीय समीकरण. आणि या दोन चलातील रेषीय समीकरणामधील जो सराव संच 1.1 आहे तिथून आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे या प्रकरणातले सर्व सराव संच आपण एक एक करत बघत जाणार आहोत. तर त्या दृष्टीनं हा सराव संच 1.1 आपण सुरू करूया. त्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवायचे. ही जी दोन समीकरण दिलेली आहेत ती एक सामायिक समीकरण आहेत आणि ती आपल्याला काय करायचे सोडवायचे. आता ही समीकरण सोडवत असताना आधी गुणाचे सहगुणक समान आहेत बघा. तर एक्सचे सहगुणक किती आहेत 5 आणि 2, 3चे सहगुणक किती आहेत -3 आणि -3. आता चिन्हांचा विचार सोडून द्या पण सहगुणक समान आहे 3 आणि 3. तर मग हे आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो, एकमेकाला घालवू शकतो. तर त्यांचे चिन्ह बघा, एक अधिक आहे आणि एक वजा, म्हणजे चिन्ह वेगवेगळे आहेत. आता चिन्ह वेगवेगळे असतील आणि समीकरणांमधील ह्या संख्या घालवायच्या असतील तर चिन्ह भिन्न असल्यास त्यांची बेरीज करा आणि चिन्ह समान असल्यास समीकरणांमध्ये काय करायचं तर त्याची वजाबाकी करायची. यासाठी मग आता बघा इथं -3 -3, त्यामुळे कृती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून त्यामुळे एकाखाली एक अशी समीकरण लिहायची आणि इथे बेरजेचं चिन्ह लिहायचं. मग आता याच्यामध्ये बघा 5 अधिक 2 म्हणजे किती येणार आहे 7x, परत -3y - 3y एकमेकाला कॅन्सल होतील, फक्त एक्स राहील. म्हणजे 5x आणि 2x 7x, 9 आणि 12 यांची बेरीज केल्यानंतर 21 येईल. आता 7x चा अर्थ समजून घ्या 7 × x, तर ते × 7 या 21 कडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे 21/7. मग आता भाग झाल्यानंतर 7 × 21, त्यामुळे एक्स बरोबर किती येणार 3. आता ही जी x = 3 किंमत आलेली आहे ते तुम्ही कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू शकता. इथं कृतीमध्ये आपण काय केलेलं आहे समीकरण 1 मध्ये ठेवू. मग पहिलं समीकरण बघा 5x + 3y = 9. मग 5 × x ची किंमत किती ठेवायची इथे 3 ठेवायची +3y = 9 हे समीकरण आहे. फक्त आपण काय केलं एक्सची किंमत 3 ठेवली. आता इथे जर बघितलं आपण 5 × 3 = 15 + 3y = 9. तर मग इथे काय येणार आहे या पुढच्या स्टेपमध्ये, तर 3y बरोबर हा इथे आलेला. तर इथे आणखीन एक कृती आहे तशी 3y = 9 - 15, म्हणजे +15 पलीकडे येऊन काय होतील वजा. ही एक स्टेप आहे त्याच्यामध्ये, ती मी इथे लिहिलेली नाही आहे. त्यामुळे +15 9 कडे येऊन काय होतील -15. मग आता ही स्टेप झाल्यानंतर त्याच्या पुढची इथे स्टेप लिहूया 3y = 15 मधून आधी 9 वजा करा, तर त्याच्यातलं उत्तर येईल 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे ऋण वजा आहे त्यामुळे -6 उत्तर येईल. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 3y = म्हणजे काय येणार 3 × y, परत ते × 3 काय होतील भागिले, जे इथं भागिले दिलेले आहेत म्हणजे वरती कोण असणार आहे -6. मग आता 3 × 3 आणि 3 × 6, पण एक चिन्ह विसरू नका, त्याचं चिन्ह काय आहे ऋण, त्यामुळे √2. 3 × 6 आणि √2 म्हणजे कसे येणार बघा, √6 म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे 3, तर ती पहिली एक्सची किंमत लिहायची, नंतर वायची किंमत किती आलेली आहे √2, म्हणजे 3 आणि √2 ही त्या समीकरणाची काय आहे उकल. ही आपली शेवटची स्टेप आहे, म्हणजे पहिला कृतीयुक्त प्रश्न आपण इथं सोडवलेला आहे. आता आपण पुढचे जे प्रश्न आहेत ते बघूया. तर पहिला प्रश्न आपला झालेला आहे, आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कृतीयुक्त प्रश्न असताना तर ती समीकरण आपल्याला स्वतः सोडवायची आहे. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघा, म्हणजे खालील एक सामायिक समीकरण सोडवा असाच प्रश्न आहे आणि ही दोन समीकरण दिलेले. तर पहिलं काम काय करा, त्या समीकरणांना क्रमांक द्या, म्हणजे 3a + 5b = 26 याला क्रमांक 1 दिला आणि दुसरं a + 5b = 22 याला समीकरण क्रमांक 2 द्या. तर या दोन समीकरणांना पहिल्यांदा क्रमांक द्या. आता सहगुणक बघा कुणाचे समान आहे 3 आणि हा इथे काही नाही, म्हणजे सहगुणक 1 आहे, त्यामुळे हे समान नाही आहेत ए चे सहगुणक. बी चे बघा 5 5, हे दोन्ही समान आहेत. आता त्यांचे चिन्ह बघा, चिन्ह दोघांचे समान आहेत. जर समान असेल आणि हा बी कॅन्सल करायचा असेल तर अधिकाधिक, मागच्या वेळी वेगवेगळी चिन्ह होती म्हणून आपण बेरीज केली, आता समान चिन्ह असल्यामुळे वजाबाकी करायची. म्हणजे कसं लिहायचं बघा, समीकरण 1 वजा समीकरण 2. मग समीकरण एकाखाली एक लिहूया आधी 3a + 5b = 26 आणि दुसरं समीकरण आहे a + 5b = 22, हे दुसरं समीकरण आहे. तर या दोन्हींची वजाबाकी घेऊया. आता पुढच्या स्टेप बघा, इथे ए चं चिन्ह ए च्या समोर काही नाही, म्हणजे अधिक आहे.
पाच च्या समोर चिन्ह अधिक आहे, बावीसच्या समोरचं चिन्ह अधिक आहे. तर ज्यावेळी तुम्ही दोन समीकरणांची वजाबाकी करता तेव्हा जे खालचं समीकरण आहे त्याचे चिन्ह बदलतात. म्हणजे अधिक ए चा काय होणार, हा वजा चिन्ह होणार, अधिकच वजा आणि ह्या अधिकच सुद्धा वजा होणार. म्हणजे खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलले. मग आता बघा, तीन वजा इथे काही संख्या नसेल तर एक आहे असं समजा. तीन वजा एक किती येणार आहे, दोन ए, कारण वजा झालं चिन्ह. आता तीन वजा एक बरोबर दोन ए, अधिक पाच आणि वजा, तर अधिक आणि वजा एकमेकाला काय होणार, कॅन्सल. म्हणजे हे याला कॅन्सल झालं आणि सव्वीस मधून किती वजा करायचे आहेत आपल्याला, बावीस. सव्वीस मधून जर बावीस वजा केले तर किती उरणार आहे, चार. सव्वीस वजा बावीस बरोबर चार उरणार आहे. मग आता त्याच्यानंतर दोन ए हे अधिक पाच आणि हे वजा पाच चिन्ह बदललेले आहेत. सव्वीस वजा बावीस चार आले. दोन ए चा अर्थ काय, दोन गुणिले ए. तर मग गुणिले दोन काय होणार, भागिले. म्हणजे ए बरोबर किती येणार, चार भागिले दोन येणार. मग चार भागिले दोन बरोबर किती येणार आहेत, बे दोन्ही चार. म्हणजे ए बरोबर किती आला, दोन आलेला. बे दोन्ही चार, म्हणजे ए ची किंमत मिळाली. आता मिळालेली ए ची किंमत कुठल्याही समीकरणात ठेवा. तर ए बरोबर दोन, समीकरण दोन सोपं आहे, तर आपण समीकरण दोन मध्ये ठेवू. ए बरोबर दोन जी किंमत आलेली आहे ती समीकरण दोन मध्ये ठेवा. परत एकदा लिहितो मी ते समीकरण. ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे असं समीकरण लिहिलं. ए ची किंमत ठेवा दोन, अधिक पाच बी बरोबर बावीस. मग आता हे दोन मिळाल्यानंतर पाच बी बरोबर, या दोनचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, हे तो अधिक आहे, तो इकडे येऊन काय होईल, वजा. म्हणजे बावीस वजा दोन, तर ते किती येणार बघा, बावीस वजा दोन बरोबर वीस येणार. पाच बी बरोबर वीस येणार. मग पाच बी म्हणजे पाच गुणिले बी असा त्याचा अर्थ आहे. गुणिले काय होणार, भागिले. म्हणजे बी बरोबर वीस भागिले पाच. म्हणजे थोडक्यात पाच एकके पाच आणि पाचोक वीस, म्हणजे बी बरोबर किंमत किती येणार, पाचोक वीस. म्हणजे बरोबर किती आले, बी बरोबर चार आले. म्हणून समीकरणांची उकल, दिलेल्या दोन समीकरणांची उकल बघा, ए बी असा आहे. ए चं उत्तर आलेलं आहे दोन आणि बी चं उत्तर चार. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता समीकरणांची उकल, ए बरोबर दोन बी बरोबर चार. दोन्ही पैकी कुठल्याही एका पद्धतीनं दिलेल्या समीकरणांची उकल तुम्ही लिहू शकता. तर हा त्यातला पहिला झाला. आता आपण पुढचा बघूया, दुसरा जो आहे, दुसरं समीकरण आहे ते बघू. तर आता आपण समीकरण दुसरं जे आहे, एक सामायिक समीकरण आहे, ते सोडूया. एक अधिक सात वाय बरोबर दहा आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात. तर ही दोन समीकरण सोडवत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक अधिक सात वाय बरोबर दहा या समीकरणाला क्रमांक एक देऊया आणि दुसरं आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात, तर याला क्रमांक दोन देऊया. तर अशा प्रकारे पहिल्यांदा समीकरण एक आणि समीकरण दोन असे क्रमांक द्यायचे. त्यानंतर इथे बघा, एक्सचा सहगुणक काही नाही म्हणजे एक तीन, वायचा सात दोन, म्हणजे दोघांचेही समान नाही आहे. मग त्यासाठी काय करायचं, तर समीकरण एकला, समीकरण एक जे आहे त्या समीकरण एकला तीनने गुणून, म्हणजे समीकरण एकला तीनने गुणायचं. मग तीनने गुणल्यानंतर काय होईल, तीन गुणिले एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे समीकरण लिहिलं. तीन गुणिले एक्स तीन एक्स अधिक तीन गुणिले आपल्या समीकरणाला गुणात तीन सत्य एकवीस वाय आणि तीन गुणिले दहा, तीन दहा तीस. तर अशा प्रकारे तीनही समीकरणांना आपण गुणलेला, तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस आणि याला समीकरण नंबर तीन देऊया. आपण समीकरण कुठल्या समीकरणात बदल केला, एक. आता एक तात्पुरतं सोडून द्या, तर कुठली दोन समीकरणांकडे लक्ष द्यायचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या हे आपल्याला सोडवायचं. तर इथे बघा, एक्सचा सहगुणक आहे तीन आणि इथं सुद्धा नवीन समीकरणात एक्सचा सहगुणक तीन. आता त्यांची चिन्ह काही नाहीत म्हणजे काय, अधिक आहे. तर चिन्ह समान म्हणजे ती तीन एक्स घालवण्यासाठी वजाबाकी करायची. म्हणजे असं लिहिया, समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करायचं, म्हणजे समीकरण तीन वजा समीकरण दोन. तर ते आधी लिहूया, तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस हे समीकरण तीन. त्याच्यातून वजा कुठलं समीकरण करायचं आहे, तर तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात हे वजा करायचं. आता वजा करत असताना इथलं चिन्ह अधिक, इथे वजा, इथे हे अधिक आहे. तर वजामुळे मी मागच्या वेळी सांगितलं, खालची चिन्ह जी आहेत समीकरणांची ती बदलतात.
म्हणजे अधिकच काय होणार, वजा 3, वजाचे होणार अधिक आणि ह्या अधिकचे होणार वजा. म्हणजे कसं होणार बघा, 3 बदललेलं चिन्ह घ्यायचं, 3 वजा 3 म्हणजे हे 3x 3x कॅन्सल होणार, परत 21 आणि हे अधिक चिन्ह समान 21 आणि 2, कारण बदललेलं चिन्ह काय आहे अधिक, 21 आणि 2 येणार 23 वाय. आता बघा 30 आणि बदललेलं चिन्ह आहे वजा, 30 वजा 7 म्हणजे येणार 23. आता 23 वायचा अर्थ काय, 23 गुणिले y, मग गुणिले 23 काय होणार, भागिले, म्हणजे y बरोबर 23 भागिले 23, म्हणजे 23 1 23, म्हणजे y ची किंमत किती आली, 1 आली. आता ही जी किंमत आलेली आहे ती आपण कुठल्या तरी एका समीकरणात वापरूया, म्हणजे पहिल्या वापरूया. तर y बरोबर 1 आलेला आहे, y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू, y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू. मग y बरोबर 1 म्हणजे कुठल्या, x अधिक 7 y बरोबर 10. तर x अधिक 7 गुणिले y ची किंमत ठेवणार आहे आपण 1, y ची किंमत 1 बरोबर 10, कारण का y बरोबर 1 आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार होतो, त्यामुळे 7 y म्हणजे 7 गुणिले y, y ची किंमत 1. मग x अधिक 7 1 7 बरोबर 10 आले. मग आता हे अधिक 7 10 कडे जाऊन काय होतील वजा, म्हणजे x बरोबर 10 वजा 7 म्हणजेच x बरोबर किती येणार आहे, 3. थोडक्यात समीकरणांची उकल, समीकरणांची उकल लिहायची आपल्याला. एकतर x बरोबर किती असेल 3, तर समीकरणांची उकल xy बरोबर x ची किंमत लिहा 3 आणि y ची किंमत पहिला x नंतर y 3 1 असेल. किंवा तुम्ही असं लिहू शकता समीकरणांची उकल x बरोबर 3 y बरोबर 1 असं लिहिलं तरीही चालेल. तर हे शेवटी त्याची उकल लिहायला विसरू नका, x बरोबर 3 आणि y बरोबर 1. तर तिसरं समीकरण आता सोडवायला गेलं, तिसरं समीकरण काय आहे, 2x वजा 3 y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. ही दोन समीकरणं आहेत ती आपल्याला सोडवायचे. पहिली स्टेप, त्या दोघांनाही त्या समीकरणांना क्रमांक द्या, म्हणजे 2x वजा 3 y बरोबर 9 याला पहिला क्रमांक दिला आणि दुसरं 2x अधिक y बरोबर 13 या समीकरणाला दुसरा क्रमांक दिला. आता ही दोन समीकरणं लिहिल्यानंतर, म्हणजे 2x अधिक 3 y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13, ह्या दोन समीकरणांना आपण पहिला आणि दुसरा क्रमांक दिलेला आहे. त्याचनंतर बघा सहगुणक आपण बघायचे, 2 2 म्हणजे x चे समान आहेत, तर आपण x चे काय करू शकतो, एकमेकांमधून कॅन्सल करू शकतो, कारण याचाही 2x आहे याचाही 2x आहे. मग चिन्ह बघा अधिक म्हणजे समान आहेत, तर ती घालवण्यासाठी काय करायची, समीकरणांची वजाबाकी करायची. समीकरणांमध्ये संख्यांपेक्षा उलट असते, चिन्ह समान आहेत म्हणून उलट अर्थानं वजाबाकी करायची. मग आता बघा समीकरण 2 वजा समीकरण 1, समीकरण 2 वजा समीकरण 1. समीकरण 2 पहिल्यांदा लिहूया, 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण 2 पहिल्यांदा लिहिलं आणि त्याच्यानंतर समीकरण 1 आहे, 2x वजा 3 y बरोबर 9. तर या दोन्हींची वजाबाकी, इथे बघा अधिक, इथे वजा आणि इथे अधिक. तर वजाबाकी करताना खालच्या समीकरणांची चिन्ह बदलणार, अधिकचं काय होणार वजा, वजाचे होणार अधिक आणि अधिक 9 चे वजा. मग 2 वजा 2, 2x वजा 2x ते एकमेकाला होणार कॅन्सल. त्याच्यानंतर वाय आणि वाय अधिक 3 वाय, म्हणजे वायचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आणि याचा 3 3, आणि बदललेलं चिन्ह काय आहे अधिक आहे, त्यामुळे 1 आणि 3 किती येणार 4 वाय बरोबर चिन्ह आहे मध्ये. आणि 13 बदललेलं चिन्ह 9, 13 वजा 9 म्हणजे हे पण किती येणार 4 येणार. याचा अर्थ 4 वाय बरोबर 4, म्हणजे 4 वाय म्हणजे 4 गुणिले y, तर ते 4 इकडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे वाय बरोबर 4 भागिले 4. मग 4 1 4 म्हणजे वाय ची किंमत किती मिळाली 1. आता ते कुठल्याही एका समीकरणात आपण ठेवूया, वाय बरोबर 1 आपण काय करायचं, समीकरण वाय बरोबर 1 हे समीकरण 2 मध्ये ठेवूया, वाय बरोबर 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. आता वाय बरोबर 1 या समीकरण 2 मध्ये आपण ठेवूया, त्यासाठी समीकरण 2 परत एकदा लिहूया, 2x अधिक y बरोबर 13. मग 2x अधिक y ची किंमत किती आलेली आहे 1 बरोबर 13, म्हणजे 2x बरोबर 13 वजा 1, म्हणजे किती येणार बघा, 2x बरोबर 13 वजा 1 12. 2x चा अर्थ 2 गुणिले x, गुणिले 2 इकडे काय होणार भागिले,
म्हणजे एक्स बरोबर 12/2 म्हणजेच एक्स बरोबर किती येणार, जे गुणिले 2 आहे ते भागिले झाले, 12/2 म्हणजे 6, म्हणजे एक्स ची किंमत किती आलेली आहे 6. म्हणून समीकरणांची उकल कशी येणार आहे बघा, एक्स वाय बरोबर एक्स ची किंमत 6, वायची किंमत 1, किंवा तुम्ही असंही लिहू शकता एक्स बरोबर 6, दोन्ही पैकी कुठल्याही एका पद्धतीने ला, एक्स बरोबर 6 आणि वाय बरोबर 1 ही समीकरणांची उकल दोन्हीही पद्धतीने लिहू शकतो. तर आता आपण चौथं उदाहरण कसं सोडवायचं ते बघू. 5m - 3m = 19 आणि m - 6m = 7. तर हे दोन एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचे. पहिली स्टेप आपण काय करणार, तर त्या समीकरणांना क्रमांक देऊया. 5m - 3m = 19 याला समीकरण 1 म्हटलं, आणि दुसरं समीकरण आहे m - 6n = 7 याला क्रमांक 2 दिला. आता m चे सहगुणक बघा, तर m चे सहगुणक समान नाही आहेत 3 आणि 6, तर n चे सुद्धा समान नाही आहेत, तर मग आपल्याला सहगुणक समान करावे लागतील. त्यासाठी काय करायचं बघा, समीकरण 2 ला 5 ने गुणून काय करायचं बघा, समीकरण 2 जे आहे त्याला 5 ने गुणायचं. म्हणजे कशा प्रकारे, 5 × पूर्ण समीकरण लिहूया m - 6n = 7. मग आता 5 ने गुणल्यानंतर 5 × m 5n, 5 × 6 केले 5 × 30n, आणि परत 5 × 7 5 × 7 = 35, म्हणजे −35 येणार. आता याला समीकरण तिसरं देऊया, आणि आपण 2 मध्ये बदल केला, त्यामुळे आता आपल्याला सोडवावं लागणार आहे पहिलं आणि तिसरं. तर त्यासाठी काय करायचं बघा, समीकरण 1 मधून समीकरण 3, समीकरण 1 - समीकरण 3 ही क्रिया करायची, कारण दोघांचेही m चे सहगुणक समान आहेत, याचंही चिन्ह अधिक आहे, याचंही चिन्ह अधिक आहे, चिन्हे समान आहेत त्यांचे, त्यामुळे m कॅन्सल करण्यासाठी या दोघांची वजाबाकी करायची. म्हणजे पहिलं समीकरण लिहूया 5m - 3n = 19, आणि दुसरं समीकरण आहे 5m - 30n = 35. तर ह्या दोन्हींची वजाबाकी करायची. मग आता इथे 5 चं चिन्ह अधिक आहे, इथे वजा आहे, आणि इथं −35 आहे, तर हे अधिकचं बदलून काय होईल, वजा 30 आहेत ते बदलून काय होतील, अधिक, आणि −35 चे अधिक. तर अशा प्रकारे चिन्ह जी वजा आहेत ती अधिक करून घेतली, इथे −35 होते तसे चिन्ह बदलून अधिक झाले. मग आता 5m - 5n एकमेकाला कॅन्सल होतील, −3 आणि 30 + 30, म्हणजे असा आहे बघा, ते थोडक्यात इथं करण्यासाठी लिहितो −3 आणि 30, कारण बदललेलं चिन्ह अधिक आहे. मग चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, −27, म्हणजे किती येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजे 27n आणि 35 आणि 19, तर ते येणार आहे 54. मग आता 27n म्हणजे 27 × n, तर ते इकडे येऊन काय होतील, भागिले, म्हणजे n = 54/27, म्हणजे n किती येणार आहे, 27 × 54, म्हणजे n ची किंमत किती आलेली आहे, 27 × 54, n = 2 आलेला आहे. आता आपण m ची किंमत शोधूया. तर n = 2 कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकता तुम्ही, समीकरण 2 मध्ये ठेवू. माझ्यासाठी आधी समीकरण 2 मी लिहून घेतो. समीकरण 2 असं आहे बघा, m - 6n = −7. मग आता इथे m - 6n म्हणजे 6 × n, आणि n ची किंमत 2 आहे, इथे मिळाले आपल्याला −2 = 7. मग आता m बघा, 6 × 2 = 12 येणार, −12 = 7. त्याच्यानंतर हे जे −12 ते इकडे येऊन काय होतील, अधिक होतील, त्यामुळे m = −7 मूळचे आहे तिथे, हे −12 इकडे येऊन अधिक होतील. चिन्ह भिन्न असल्यास 12 मधून 7 वजा केले 5 येणार, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, किंवा नुसतं m किती लिहा, +5, किंवा नुसते 5 जरी लिहिले तरी तसं चिन्ह धन असणार आहे, अधिक असणार आहे, m = 5. म्हणजे थोडक्यात समीकरणांची उकल शेवटचं लिहायचं, समीकरणांची दिलेल्या समीकरणांची उकल कशाप्रकारे लिहितो आपण समीकरणांची उकल. तर m n आपल्याला शोधायचे होते, m ची किंमत आलेली आहे 5 n ची 2, किंवा दुसऱ्या पद्धतीनं m = 5 आणि n = 2,
तर ह्या दोन किमती त्याच्यामध्ये तिथं लिहायच्या आहेत. तर अशा प्रकारे हे समीकरण काय करायचं, म्हणजे त्याची उत्तरं तिथे व्यवस्थित लिहायची. तर आता आपण उदाहरण क्रमांक 5 बघूया. त्याच्यामध्ये 5x+2y = -3 आणि 1x+5y = 4 हे दोन समीकरणं दिलेली आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा सोडवताना 5x+2y = -3 याला, या समीकरणाला आपण पहिला क्रमांक दिला, आणि दुसरा आहे 1x+5y = 4 या समीकरणाला दुसरा क्रमांक दिला. आता याच्यामध्ये 5x म्हणजे एक्स ला लागून 5 आहे, आणि इथं सुद्धा इथे एक्स ला लागून कुठलाही अंक नाही आहे, त्यामुळे हे समान नाही. इथं वायला बघा 2 आहे, इथं 5 आहे, त्यामुळे हेही समान नाही. समान करण्यासाठी काय करायचं, समीकरण दोन, कारण आपण रोमन अंक वापरले, समीकरण 2 5 गुणून, समीकरण 2 कितीने गुणायचं, 5 गुणायचं, म्हणजे 5 पूर्ण समीकरणला 1x+5y = 4. मग 5x म्हणजे 5x, परत 5x5 म्हणजे 25 येणार, 25y, आणि 5x4 म्हणजे 20. 5x4 5x20, आणि याला समीकरण क्रमांक 3 द्यायचं. तर आता आपण 2 बदल केला, म्हणजे सोडवताना आपण कुठले सोडवायचे, पहिलं आणि तिसरं, ही दोन समीकरणं आपण सोडवायचे. आता याच्यात बघा, इथेही 5x आहे, इथेही 5x आहे, याचं चिन्ह अधिक, याचंही चिन्ह अधिक, म्हणजे त्यांची चिन्ह समान आहेत. तर हे 5x+5x घालवण्यासाठी समीकरणांची वजाबाकी करायची. मग सोपं पडण्यासाठी काय करूया, तर समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करायचे, समीकरण 3 वजा समीकरण 1. मग समीकरण 3 लिहूया, 5x+25y = 20, आणि दुसरं म्हणजे समीकरण पहिलं आहे 5x+2y = -3. या दोन्हींची काय करायची आहे, वजाबाकी. तर इथे वजा लिहूया. आता मूळचे चिन्ह बघा, इथे अधिक आहे, इथेही अधिक, इथे वजा आहे चिन्ह. तर हे चिन्ह बदलून अधिकचे वजा होणार, कारण खालचे जे आहेत त्यांची चिन्ह बदलतात. परत हे अधिकचा वजा, आणि हे वजाचे काय होणार, अधिक, चिन्ह बदलले. 5 - 5 हे एकमेकाला काय झाले, कॅन्सल. 5x+5x, आता 25 बदललेलं चिन्ह काय, वजा. 25 - 2 किती येणार, 23y, आणि 20 + 3, 20 + 3 किती येणार आहे, 23. 20 + 3 = 23. मग 23y अर्थ काय, 23 * y, तर ते गुणिले काय होणार, भागिले, म्हणजे वाय बरोबर 23 / 23, म्हणजे 23 * 23, वाय बरोबर किती येणार आहे, 1. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं वाय बरोबर 1 हे उत्तर मिळालं. तर ते कुठल्याही एका समीकरणात ठेवूया. तर वाय बरोबर 1 तुम्ही कुठलाही ठेवू शकता. आता मी इथे ठेवताना समीकरण 2 ठेवतोय, y = 1 ठेवू असं वाक्य लिहायचं. आधी समीकरण 2 लिहून घेऊया, 1x+5y = 4 हे ते समीकरण आहे दुसरं, 1x+5y = 4. मग 1x+5y म्हणजे 5 * y, मग y ची किंमत किती आलेली आहे, 1 = 4. मग आता इथे बघा, 1x+5 येणार बरोबर 4. आता पुढच्या स्टेप मी इथे करतो, तुम्ही एका खाली एक करत चला. अधिक 5 कडे येऊन वजा होणार, म्हणजे x = 4 - 5. 4 चिन्ह काही नाही, म्हणजे अधिक आहे, याचं वजा आहे, चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी. 5 - 4 गेले, 1 उरले, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे x = किती आले, -1 किंवा -1. त्यामुळे याची उकल काय येणार आहे, समीकरणांची, आता थोडक्यात घेतो, समीकरणांची उकल कशी लिहायची असते, xy = x आलेला आहे -1 आणि y = 1, किंवा समीकरणांची उकल काय येणार, x = -1 आणि y = 1. तर ही तुम्ही उकल लिहू शकता. तर अशा प्रकारे पहिले 5 प्रश्न याच्यातले आपण या भागामध्ये सोडवलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण काय करूया, पुढील प्रश्न जे आहेत ते तिथे सोडवूया. ओके, तर आजचा पहिल्या दिवशी आपला पहिला भाग पूर्ण झालेला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, दुसरा भाग जो आहे, दुसरी जी 3 समीकरणं राहिलेत ती आता आपण सोडवूया.